नमस्कार. आज आपण जेकबसन्स प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन थोडक्यात कसं करायचं ते शिकणार आहोत. सर्वप्रथम एखाद्या शांत जागी बसा किंवा आडवे पडा. जिथे तुम्ही कम्फर्टेबल असाल अशा स्थितीमध्ये या. हळूवारपणे श्वास घ्या आणि तोंडाने फुंकर मारल्यासारखा हळूच बाहेर सोडा. लांब श्वास घ्या, हळूच बाहेर सोडा. श्वास घ्या, हळूच बाहेर सोडा. पुन्हा एकदा लांब श्वास घ्या आणि हळूवारपणे बाहेर सोडा. आता लांब श्वास घ्या आणि आपल्या उजव्या हाताची मूठ घट्ट आवळून धरा. आपल्या मुठीच्या स्नायूंमधला ताण आपल्याला जाणवू द्या. ही स्थिती धरून ठेवायचा प्रयत्न करा. आता हळूवारपणे श्वास बाहेर सोडा आणि आपली मूठ हळूच परत उघडा. आपल्या हाताच्या स्नायूंमधला ताण कमी होताना अनुभवा. लांब श्वास घ्या आणि हळूवारपणे बाहेर सोडा. आता आपला उजवा हात कोपरामध्ये दुमडून घट्ट आपल्या दंडापाशी जवळ घ्या. आपल्या पूर्ण हाताच्या स्नायूंमधला ताण जाणवू द्यात. ही स्थिती धरून ठेवण्याचा प्रयत्न करा. आता हळूवारपणे श्वास बाहेर सोडता सोडता आपला उजवा हात पुन्हा सरळ करा. आपले स्नायू सैल होताना आणि त्यातला ताण कमी होताना अनुभवा. लांब श्वास घ्या आणि हळूवारपणे बाहेर सोडा. लांब श्वास घ्या आणि आपल्या डाव्या हाताची मूठ घट्ट आवळून धरा. आपल्या मुठीचे स्नायू कडक करा आणि त्यातलं जाणवणारं टेन्शन अनुभवा. ही स्थिती धरून ठेवण्याचा प्रयत्न करा. हळूच आपली मूठ सैल सोडा आणि हळूवारपणे श्वास बाहेर सोडा. लांब श्वास घ्या आणि हळूवारपणे बाहेर सोडा. आता श्वास घ्या आणि आपला डावा हात कोपरामध्ये दुमडून दंडापाशी घट्ट आवळून धरा. आपल्या डाव्या हातातल्या स्नायूंमधला ताण जाणवू द्यात. ही स्थिती धरून ठेवण्याचा प्रयत्न करा. आता हळूच श्वास बाहेर सोडताना आपला डावा हात सरळ करा आणि त्यातल्या स्नायूंमधला ताण कमी होताना अनुभवा. लांब श्वास घ्या आणि हळूवारपणे श्वास बाहेर सोडा. लांब श्वास घ्या आणि हळूवारपणे बाहेर सोडा.
आता श्वास आत घ्या आणि आपल्या भुवया जितक्या जमतील तेवढ्या उंच करा. आपल्या कपाळामध्ये जे स्नायू असतात त्यातला ताण अनुभवा. ही स्थिती धरून ठेवण्याचा प्रयत्न करा. आता आपल्या भुवया परत पूर्ववत करा आणि हळूवारपणे श्वास बाहेर सोडा. बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर आपला ताण कमी होताना जाणवेल. लांब श्वास घ्या आणि तोंडाने हळूवारपणे बाहेर सोडा. लांब श्वास घ्या आणि आपले डोळे घट्ट मिटून घ्या. आपल्या डोळ्याच्या पापण्यांमधला ताण अनुभवा. ही स्थिती धरून ठेवण्याचा प्रयत्न करा. आता आपले डोळे परत पूर्ववत स्थितीमध्ये आणा आणि हळूवारपणे श्वास बाहेर सोडा. लांब श्वास घ्या आणि फुंकर मारल्याप्रमाणे श्वास हळूच बाहेर सोडा. श्वास घ्या आणि आपला जबडा जेवढा मोठा करता येईल तेवढा मोठा उघडा. आपल्या जबड्याच्या स्नायूंमधला ताण जाणवू द्यात. ही स्थिती धरून ठेवण्याचा प्रयत्न करा. आता हळूवारपणे श्वास बाहेर सोडा आणि आपला जबडा परत बंद करा. आपल्या तोंडासभोवतीच्या स्नायूंमधला ताण कमी होताना अनुभवा. लांब श्वास घ्या आणि हळूवारपणे बाहेर सोडा. लांब श्वास घ्या आणि हळूवारपणे बाहेर सोडा. यानंतर श्वास घ्या आणि आपले खांदे जेवढे उंच करता येतील तेवढे उंच करा. आपल्या कानांच्या जवळ ते खांदे जाऊ देत. ही स्थिती धरून ठेवण्याचा प्रयत्न करा. आता हळूवारपणे श्वास बाहेर सोडताना खांदे पूर्ववत खाली आणा. लांब श्वास घ्या, हळूवारपणे बाहेर सोडा. श्वास घ्या आणि हळूवारपणे बाहेर सोडा. आता आपले दोन्ही खांदे मागे घट्ट आवळण्याचा प्रयत्न करा. आपल्या पाठीच्या स्नायूंमधला ताण जाणवू द्यात. ही स्थिती धरून ठेवण्याचा प्रयत्न करा. आता हळूच श्वास बाहेर सोडताना पुन्हा खांदे पूर्ववत स्थितीमध्ये आणा आणि आपल्या पाठीच्या स्नायूंमधला ताण कमी होताना अनुभवा. लांब श्वास घ्या आणि हळूवारपणे बाहेर सोडा. श्वास घ्या
हळूवारपणे बाहेर सोडा. आता मोठा श्वास घेऊन आपली छाती आणि पोट दोन्हीही फुललेल्या स्थितीमध्ये धरून ठेवण्याचा प्रयत्न करा. मोठा श्वास घ्या आणि धरून ठेवा. आता श्वास हळूच बाहेर सोडा आणि आपल्या बरगड्या आणि पोटाच्या स्नायूंमधला ताण कमी होताना अनुभवा. पुन्हा एकदा लांब श्वास घ्या आणि तोंडाने हळूवारपणे बाहेर सोडा. श्वास घ्या आणि आपल्या दोन्ही मांड्यांचे स्नायू घट्ट आवळून घ्या. आपल्या मांडीच्या स्नायूंमधला ताण अनुभवा. ही स्थिती धरून ठेवण्याचा प्रयत्न करा. आता हळूच आपल्या मांड्यांचे स्नायू सैल करा आणि त्यातला ताण कमी होताना अनुभवा. लांब श्वास घ्या आणि हळूवारपणे बाहेर सोडा. श्वास घ्या आणि पुन्हा बाहेर सोडा. आता लांब श्वास घेऊन आपल्या दोन्ही पायाचे तळवे वरच्या दिशेला वळवा. घट्ट ते वळवा जेणेकरून आपल्या पोटऱ्या किंवा पिंडऱ्या त्यांचे जे स्नायू असतात ते एकदम कडक होतील. आपल्या पोटऱ्यांमधला स्नायू ताणला गेल्याचा जाणीव होऊ द्यात. आता आपले पाय परत सरळ करा आणि आपल्या पोटऱ्या किंवा पिंडऱ्या सैल झाल्याचा जाणीव घ्या. लांब श्वास घ्या आणि हळूवारपणे बाहेर सोडा. लांब श्वास घ्या आणि फुंकर मारल्यासारखा हळूवारपणे बाहेर सोडा. आता श्वास आत घ्या आणि आपल्या दोन्ही पायांचे तळवे खालच्या दिशेने घट्ट वळवा जेणेकरून तळव्यांमध्ये कमान तयार होईल. या तळव्याच्या स्नायूंमधला ताण अनुभवा. ही स्थिती धरून ठेवण्याचा प्रयत्न करा. आता पुन्हा एकदा तळवे मोकळे सोडा आणि आपल्या तळव्यांचे स्नायू सैल होताना अनुभवा. लांब श्वास घ्या आणि हळूवारपणे बाहेर सोडा. श्वास घ्या आणि हळूवारपणे बाहेर सोडा. प्रत्येक आत येणाऱ्या श्वासाबरोबर नवीन ऊर्जा येण्याचा अनुभव घ्या आणि श्वास सोडताना आपल्या शरीरातला ताण कमी होण्याची जाणीव अनुभवा.
लांब श्वास घ्या. तोंडाने हळुवारपणे बाहेर सोडा. श्वास घ्या. हळुवारपणे बाहेर सोडा. लांब श्वास घ्या. आणि हळुवारपणे बाहेर सोडा. आता हळूच आपले डोळे उघडा आणि एका कुशीवरती वळा आणि शांत लयीमध्ये लांब श्वास घ्या आणि हळुवारपणे बाहेर सोडा. लांब श्वास घ्या. हळुवारपणे बाहेर सोडा. आता हळूच आपल्या हातापायांची थोडीशी हालचाल करा आणि शांतपणे पुन्हा एकदा बसलेल्या स्थितीमध्ये या. लांब श्वास घेत रहा आणि 2 मिनिटांनी मग तुम्ही उठू शकता. लांब श्वास घ्या. हळुवारपणे बाहेर सोडा. धन्यवाद.